नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतरसुद्धा भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी झालेली नाहीत. एकंदर परिस्थिती लक्षात घेता नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि पूर्णपणे फसलेला असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. शेतकरी, शेतमजूर, छोटे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटामुळे बेरोजगारीसारखे मोठे संकट निर्माण होत आहेत. या नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयाबद्दल जाब विचारण्यासाठी कोल्हापूर राष्ट्रीय काँग्रेसने कलेक्टर ऑफिसवर आंदोलन केले. साहेब, 50 दिवसापूर्वी भाजप सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचा फायदा सामान्य माणसाला होईल अशा पद्धतीचं वातावरण करण्यात आलं, परंतु आज 50 दिवसानंतर देखील ATMच्या लाईन बंद नाही आहेत. व्यापार कमी होत चाललेला आहे, उद्योग कमी होत चाललेला आहे. मुख्यतः जो कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी आहे, दूध उत्पादक आहे, आज दूध घालूनसुद्धा त्याला महिन्यात पैसे या ठिकाणी मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून अखिल भारतीय काँग्रेसच्या निदर्शनाप्रमाणे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की जिल्ह्याचे प्रमुख म्हणून तुम्ही यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जिल्ह्यातल्या सगळ्या बँकांना योग्य पैसा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि या डिमॉनिटायझेशनमुळं जे गरिबांचं नुकसान झालेलं आहे, जे अनेक लोक लाईनमध्ये उभारून त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत, त्यांना नुकसान भरपाई द्या. सामान्य शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई द्या. परवा पंतप्रधानांनी जाहीर केलं की व्याज सवलत देतो. कुणाला व्याज सवलत मिळणार आहे? 30 जूनला परतफेड आमची या ठिकाणी शेतकऱ्याची होती. या 2 महिन्याच्या व्याज सवलतीचा कुठलाही फायदा त्या ठिकाणी होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना 8% व्याजदरानं डिपॉझिट, आज तीच परिस्थिती आहे. 7.5-8% काही बँका 8% व्याजदर देतात. मग नवीन तुम्ही काय केलं? तर एक भावनेच्या आधारावर गरीब आणि श्रीमंत या 2 शब्दाचा वापर करून देशातली गरीब आणि श्रीमंतांची दरी वाढवायचा प्रयत्न, किंबहुना फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंतप्रधान करत आहेत. आणि म्हणून काँग्रेस पक्षातर्फे आम्ही निषेध याचा करतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की पुढच्या काळामध्ये सर्व बँकांमध्ये नोटा उपलब्ध असतील आणि या डिमॉनिटायझेशनमुळं जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा अहवाल त्यांनी तयार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, कामगारांचं झालेलं नुकसान, आज MIDC मध्ये रोजंदारी कमी होत चाललेलं आहे, त्याचं झालेलं नुकसान, या सगळ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. आणि नेमकं या 50 दिवसामध्ये आमच्या जिल्ह्याला नेमका फायदा काय झाला, सामान्य माणूस किती अडचणीत आला, याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा अशी आमची मागणी असणार. जर ही मागणी तुमची मान्य नाही झाली तर पुढे कसं आंदोलन? नाही, आम्ही आमचे उपाध्यक्ष राहुलजी गांधींनी सांगितलेलं आहे की हा मुद्दा रस्त्यावर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आज आम्ही पहिला टप्पा म्हणून या ठिकाणी केलेला आहे. 9 तारखेला आमच्या महिला काँग्रेसच्या वतीनं घंटानाद त्या ठिकाणी होणार आहे. सातत्यानं या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची भूमिका काँग्रेस म्हणून सातत्यानं आम्ही घेणार आहोत. सर, नोटाबंदीनंतर किती काळा पैसा जमा झाला, नोटाबंदीमुळे देशाचे किती नुकसान झाले, किती कामगारांना आपला रोजगार बुडवावा लागला, किती जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यांना किती नुकसान भरपाई मिळाली, नोटाबंदीच्या निर्णयाआधी काय तयारी केली होती, कोणकोणत्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली होती, या राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, अशा विविध मागण्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. आंदोलनकर्त्यांची आक्रमकता वाढत असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, तौफिक मुल्लानी, सचिन चव्हाण, अर्जुन माने, शार्गंधर देशमुख, विक्रम जरग, मोहम्मद शरीफ शेख, संपतराव चव्हाण, किशोर खानविलकर, प्रवीण केसरकर आदी नेते मंडळी उपस्थित होते.